आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आपण सगळे बंधू भगिनी आणि युवक मित्र, कालपासून पश्चिम महाराष्ट्रातली जनसंघाची यात्रा पहिला टप्पा, त्यानंतर प्रत्येक विभागामध्ये ही जनसंघर्ष यात्रा जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे 5 जिल्हे आणि घेणार आहे सोलापूरची शेवटची सभा. निवडणुका वर्षभरा वाढलेल्या आहेत, कदाचित 6 महिन्यात देखील होते. दोन्ही एकत्र होती, वेगळ्या होती. सरकारमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की निवडणुका वेळेवर घ्यायच्या का मागे पुढे घ्यायच्या, एकत्र घ्यायच्या, खर्च कमी होईल. आत्मविश्वास मोदींनी आणि त्याच्या सरकारने गमावलेला आहे. आता मतपेट्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये काही करता येईल का? निवडणुका मागापुढे करता येईल का? प्रयत्न झालेला आहे. शेवटी महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार यांच्या गेल्या 4 वर्षाच्या कारकिर्दीचं सुद्धा मूल्यमापन तर करावं लागेल ना. तुम्ही काय काय आश्वासनं दिली होती निवडून यापूर्वी, त्यातील किती आश्वासनं पूर्ण झाली? सर्वात महत्वाचं भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देईन म्हणून स्वतः मोदी बोलले होते. खाऊन जा, खाणे देऊन जा, काय झाले? आज मोदी सरकारच्या काळामध्ये एक भ्रष्टाचाराचे प्रकरण जे बाहेर येत आहे, निर्लज्जपणे सरकार काही माहिती द्यायला तयार नाही, लोकसभेला द्यायला तयार नाही, जनतेला द्यायला तयार नाही. आमच्या सरकारनं ज्या किमती ठरवलं तर ते 53 किमती देऊन 126 ऐवजी 36 विमानं खरेदी करायचा निर्णय मोदी घेतात. आपल्या संरक्षण मंत्र्याला विश्वासात घेत नाही, कॅबिनेटला विश्वासात घेत नाही. एक विमान किती रुपयाला घेतले सांगेल? अचानक विमानाची किंमत 53 कशी होते? 5.5-5.7 कोटी ते एक विमान मोदीने जाऊन एकदम 1650 कोटीला घेतलं. 40,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला. स्वतः राहुल गांधींनी संसदेमध्ये हा मुद्दा मांडला. आम्ही ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन त्या मुद्द्याची आकडेवारी आम्ही सांगतो. सारे इचलकरंजी नगरपालिकेने एखादा समजा एखादा ट्रक घ्यायचा असला, फायर टेंडर घ्यायचं असलं, वॉटर ट्रेकर घ्यायचा असला, टेंडर काढलं आणि विरोधी पक्षाने विचारलं अण्णा कितीचं टेंडर आहे तुम्ही सांगाल का? तुम्ही सांगते का? अण्णा विश्वास आणणार नाही, खूप काय माहिती सरकारची माहिती गुप्त करते, कारण तिथं प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये एक भ्रष्टाचाराचा बाहेर येतोय. गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा 18,000 कोटीचा भ्रष्टाचार. सगळ्या भाजप केंद्रित राज्यातलं एक भ्रष्टाचार बाहेर पडतो. भ्रष्टाचाराचं प्रकरण काय सांगितलं होतं नोटाबंदी करताना? की मी काळा पैसा संपवणार, भ्रष्टाचार संपवणार, आतंकवाद संपवणार. ते झालं का? नोटाबंदी सारखा मूर्खपणाचा निर्णय जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये घेणाऱ्या देशाने कधी घेतला होता? आता सगळे आकडे जेवढ्या नोटा रिझर्व्ह बँकेने लोकांना वाटल्या होत्या तर सगळ्या नोटा ही सगळी योजना फक्त मोदी मित्रांचा काळा पैसा सकट करण्याकरता होती. या टप्प्यात किंमत किती बदलत? 1,625 माणसं मेली रांगे तुम्हाला ते ठीक आहे, पण जवळजवळ 2% अर्थव्यवस्था घसरली आणि 1% अर्थव्यवस्था घसरली की 1,50,000 कोटीचं नुकसान होत. लाखो लोकांचं रोजगार केलं, हातावर पोट असणारे लघु उद्योजक, छोटे व्यापारी आणि सगळे आपल्या आता बाहेर येत आहे. जगातल्या प्रत्येक अर्थतज्ञ सांगितले की अतिशय विडपटपणाचा निर्णय होता, अविचारी निर्णय होता. जीएसटी आहे कल्पना आमची
या घेतली असतील, मोदी असतील, काही आठवड्याचं काही घडत नाही, कोणाचा सल्ला घेत नाही, हुकुमशाही सरकार चालेल. त्यामुळं फटका मात्र सामान्य जनतेला बसतो. कधी कधी सांगायचं पकोडे भजी तळा आणि रोजगार मिळेल, कधी सांगायचं की आम्ही उज्ज्वला मध्ये गॅस फुकट देतो, काय गॅस दिले फुकट, एक नवा पैसा तरी गॅस सिलेंडर कमी केलं. नुसती घोटाबाजी, झारत समारंभ इव्हेंट. पण खरा मुद्दा आहे युवकांच्या नोकऱ्यांचा. स्वतः मोदी निवडणुकीपूर्वी म्हटले होते की दरवर्षी 2 कोटी नवीन रोजगार निर्माण होतील. गेल्या 4 वर्षामध्ये 8 कोटी नवीन रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होते, पण मोदी आले तेव्हा जितका रोजगार होता तेवढा तरी रोजगार शिल्लक राहिले. फॅक्टरी बंद झाले. आज मी बऱ्याच दिवसानंतर इचलकरंजीला आलो. इचलकरंजी मध्ये आम्ही काही योजना मंजूर केल्या होत्या. काय झालं? पाईपलाईनचे पाणी जोडले होते, अन्न मदत नाही. काय झालं? इचलकरंजी एक अत्यंत व्हायब्रंट इंडस्ट्रियल शहर आहे. त्याला महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हटलं जातं. वस्त्रोद्योग वेगळी आहे, नवीन मोठे उद्योग आहे. मित्रांनो, शेतीमध्ये मोदींनी 4 आश्वासनं दिली होती. एक शेतकऱ्याचा 7-12 पूरा करतो, शेतकऱ्याचं उत्पन्न 7 वर्षात दुप्पट करतो, शेतकऱ्याला 1.5 हमी भाव देतो. काय झालं? साधं एक उदाहरण जर घेतलं तर 7 वर्षामध्ये उत्पन्न दुप्पट करायचं असेल म्हणजे 100% वाढवायचं असेल तर दरवर्षी किमान 11% अर्थव्यवस्थेचा विकास झाला. सलग 7 वर्ष दर 100% आपल्याला घातलं. मोदी सरकारच्या 4 वर्षामध्ये सरासरी कृषी विकास दरात 1.9% आहे. सगळ्या आकड्यांनी जबाबदारीने सांगतो. नोकऱ्या शेतीमध्ये फसवणूक चाललेली, कर्जमाफीचा सोडून देत आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस पण दीडपट किती देतो म्हणून सांगितलं, पण उत्पादन खर्च मात्र कमी केलं. आणि आपण काय बघतोय की प्रचंड मोठा कृषी अर्थव्यवस्थेमध्ये संकट निर्माण झाले आहे. अपघात कमी होत नाही, महिलांच्यावर अत्याचार बलात्काराचे प्रकरण होत आहेत. भाजपच्या आमदारांकडून घडलेल्या घटना आहेत. उत्तर प्रदेशमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये घटना घडली. 2 भाजपचे मंत्री तिथे त्या आरोपीला सोडावा झाला मोठ्या कडून गेले. मोदींच्याकडून 8 दिवस झाले तरी एक शब्दही चकार शब्द नाही. एरवी मोदी ट्विटरवर ट्विटर सारखे पाठवतात. अल्पसंख्याक दलित अल्पसंख्याकांचे किती धुंडबळी झाले. दलितांना गुजरातमध्ये एका युवकाने मिश्री राष्ट्रमंत्र्याला मारलं. एक युवक घोड्यावर जातो का धंदा करता मारून त्याला घोडं कुरवायचा होता. आता तो घोडं पाणी प्यायला घेतो ना घोड्यावर बसला त्याला मारलं, तो घोडा कसा बसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संपायचा या सरकारचा डाव तर पुन्हा मध्ये निवडून आले. त्या देशामध्ये निवडणुका नाही, लोकशाही नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकणार नाही, समतेचं वातावरण नाही, छत्रपती शाहू महाराजांचा विचार शिल्लक राहणार नाही. म्हणून येणारी निवडणूक अत्यंत महत्वाची. काय महाराष्ट्राची परिस्थिती आज तुम्हाला सांगतो. आता दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आलेला. अण्णांना माहिती आहे, अण्णा नगरपालिका चालवतात. नगरपालिकेत काय प्रश्न? स्वच्छ पाणी दिलं पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे, सांडपाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. मग एसटीपी असेल, शहरातलं पाणी असेल, कचरा असेल. नागरी प्रशासनाचा अवमान त्या सरकारला त्यांचा आलाय का? आज दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की महाराष्ट्र सरकारनं घनकचऱ्याचं व्यवस्थापन करायला काही केलेलं नाही. सुप्रीम कोर्टानं सबंध महाराष्ट्रातली बांधकाम ऍक्टिव्हिटी, बांधकाम करण्याची प्रक्रिया थांबवलेली आहे. सबंध महाराष्ट्रातली कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीला आज सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेली आहे. किती बांधकाम मंजूर असते, किती बांधकाम व्यवसाय त्याच्या पोटावर पाय आलाय त्याचा आपण विचार केलेला पाहिजे. आणि दुसऱ्या
कोटानं 3 लाख रुपयाचा दंड केलेला आहे. आता दंड काय देवेंद्र फडणवीस आपल्या विचारता देणार असा दंड तुमच्या आमच्याला सरकार निवडून जाणार तुमच्या आमच्या डोक्यात इतक्या नाकात नाही सरकार नोकऱ्यांचा कशा नोकऱ्या मिळणार. गेली 4 वर्ष औद्योगिक विकास दरा कसाच झाला. मेक इन इंडिया मध्ये सरकारने घोषणा केली की 8 लाख कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक येणार आहे आणि त्यातून 30 लाख नवीन रोजगार येणार आहेत. फुल पेज कलर ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला आठवत असेल. मी साधा प्रश्न विचारला की 8 लाख कोटी पैकी ज्या 4 वर्ष 3 वर्ष होत आहे किती नवे उद्योग आले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती आले, सांगली जिल्ह्यामध्ये किती आले, ठाणे जिल्ह्यामध्ये किती आले, चंद्रपूर मध्ये किती आले. कुठल्या कंपनीनं कुठल्या गावामध्ये काय जिन्नस बनवण्याचा कारखाना घातलेला आहे, त्यामध्ये किती गुंतवणूक केली, किती रोजगार निर्माण. विधानसभेत विचारलं, आरटीआयमध्ये विचारलं, एका प्रश्नाचं उत्तर मंत्र व बैठक घेतली. सांगितलं चांगला प्रश्न आलेलाच नाही. पुढे आणखी एक समारंभ मॅग्नेटिक महाराष्ट्र 13 लाख गुंतवणूक 45 लाख नोकऱ्या कुठं नोकऱ्या. आणि दुसरी गोष्ट आहे केंद्र सरकार एक मूल्यांकन करतं ईज ऑफ डुईंग बिझनेस व्यापार सुलभता क्रमांक कुठल्या राज्यामध्ये व्यापार करणं सोपं आहे. गेली 4 वर्ष महाराष्ट्राचा क्रमांक कसं 8व्या क्रमांकावर महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर गेला 11व्या क्रमांक या वर्षी महाराष्ट्राचा क्रमांक 13वा क्रमांक आहे. देशातली 12 इतर राज्य महाराष्ट्राच्या पुढे आहेत म्हणून महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही. आणि सरकार सांगतंय की आम्ही हे करतो ते करतोय. कुठं रोजगार, कुठं गुंतवणूक, कुठं नवीन कारखाना. कृषी क्षेत्राच्या बद्दल बोलायचं झालं तर कर्जमाफीचा कसा बोलाय वाटला तुम्हाला सगळ्यात माहिती. 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटीची कर्जमाफी देतो म्हणून पुन्हा पूर्णपणाचं धारक काय झालं. 66 लोकांचा हात भरा झाला ऑनलाईन हळूहळू आकडा कमी होत गेला. 89 लाखापर्यंत आज 20-35 लाखापर्यंत झाला. 34,000 कोटी आकडा झाला गेला आदरापर्यंत. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेची घट झालेली वाढ झालेली नाही. मी जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्राच्या आर्थिक विकास अहवालातही आपले येते. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्नाच्या मध्ये 8.3% घट झालेली वाढ झालेली आहे. गेली 4 वर्ष देवेंद्र फडणवीस असताना सरासरी उत्पन्न वाढलेलंच नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. देशातल्या इतर कुठल्या राज्यापेक्षा जास्त आत्महत्या म्हणजे महाराष्ट्रात. सरकारला लाज वाटली काय सरकार चालवायची कुठं आहे. माझ्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. माझ्या सरकारनं मुस्लिम बांधवांना 5% आरक्षण दिलं होतं. मी या ठिकाणी निवडणूक मध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार गेलं आणि चुकीन जर भाजपच्या सरकारचं आरक्षण विसरा. काय गेली 4 वर्ष मराठा आरक्षणाचा घोळ झालेला कोर्टात आहे. कोर्टाला शपथपत्र द्यायला 18 महिन्याच्या वेळेत सरकार लावतं. म्हणजे करायची इच्छाच नाही. मागे सांगितलं तेव्हा आरक्षण जोरात आरक्षणाचं आंदोलन जोरात चालू होतं नोव्हेंबर पर्यंत. आज पुन्हा चंद्रकांत दादा कुठतरी कोल्हापुरात आले. 1 डिसेंबर पर्यंत हळूहळू तारखा वाढत चालल्या. निवडणुकीची वाढ होत आहे. निवडणुकीच्या आचारसंहिता लागले की नव्हतं पुढचा सरकार काय करायचं. आज 2019 निवडणुकी महत्वाचं आहे. लोकांना वाटतं की नाही मोदी 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 काय होणार. मित्रांनो एक लक्षात घेऊन शेवटचा मुद्दा सांगतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला फक्त 31% मत पडले होते. देशात त्यांचे काही मित्र पक्ष होते शिवसेना असेल किंवा तेलुगू देशम त्यांना 5-7% मत पडली होती. मोदी सरकारला एनडीएला 39% मत पडली होती. म्हणजे 61% लोकांनी मोदीचा पराभव करण्याकरता मतदान केलं होतं. ते मतदान अनेक पक्षामध्ये विभागले होते आणि त्यामुळे मग मोदी सरकार निवडलं. आज एका बाजूला अर्थव्यवस्थेची वाट लागलेली आहे, दुसऱ्या बाजूला शेतकरी कृषी अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त झालेली आहे, तिसऱ्या बाजूला आज
निवडणुका झाल्या तर पुन्हा लोकशाही जिवंत राहील का नाही, संविधान जिवंत राहील का नाही, ही चिंता वाटते. म्हणून आज देशातले सगळे विरोधी पक्ष संविधान बचाव या आंदोलनाकरता एकत्र आलेले आहेत. हे सगळे लोक एकत्र आले की काय घडणार आहे आणि गणित फार सुरवडणार. म्हणून आज मला अतिशय आनंद होतो की आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाखा तालुक्यामध्ये काही अडचणी होत्या, काही मतभेद होते काँग्रेस पक्षामध्ये, ते सगळे मिटवले गेले. आमच्या प्रभारी खडगे साहेब आले होते, त्यांनी काही बैठका घेतल्या, मुंबईला त्यांनी काही बैठका घेतल्या, त्या त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये सगळे वाद होते, त्यांना एकत्र बसवलं. आणि आज आपलं उद्दिष्ट फक्त राहुल गांधी काँग्रेस पक्ष यांना सत्तेत आणणं आणि त्याचबरोबर मोदी सरकारनं भाजपला सत्तेतून घालणं एक उद्दिष्ट आहे. आणि त्याकरता आपण म्हणतोय की प्रकाश अण्णा असतील किंवा हत्कलमध्ये असतील, नंदी पाटलांच्या कोल्हापूर शहरातल्या कृषी असतील, सगळी माणसात एकत्र येऊन आता विराट जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. अण्णा आता पुढची सभा आहे, तुम्ही आमदार